औरंगाबाद की संभाजीनगर हा वाद औरंगाबादकरांसाठी काही नवा नाही। निवडणुका आल्या की विषय बाहेर येतो आणि निवडणुका झाल्या की विषय नामशेष होतो। परंतु राज्यात आता शिवसेनेची सत्ता आहे, त्यामुळे औरंगाबादचे नामांतरण होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळातून होऊ लागली आहे। परंतु या मुद्द्यावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी महत्त्वाच्या नामांतरणाबाबत मोठे विधान केले आहे। औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांच्या नामांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचा त्यांनी मोठा दावा केला आहे। खैरे यांनी माहिती देताना पुढे सांगितले की शिवसेनेने 1988 साली महानगरपालिका जिंकल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शहरात विजय मेळावा आयोजित केला होता। त्यावेळी त्यांनी हे सांगितले होते की औरंगा कशाला पाहिजे, त्याने आपल्या हिंदू धर्मियांना खूप त्रास दिला, मंदिरे तोडली, संभाजी महाराजांना किती त्रास दिला, अशा माणसाचे नाव कशाला ठेवायचे म्हणून या शहराचे नाव मी संभाजीनगर ठेवतो, असे बाळासाहेब ठाकरे यांनी नमूद केले होते। तेव्हापासून आम्ही संभाजीनगर म्हणतो। संभाजीनगरचे नामांतरण आम्ही मंत्री असताना झालेलेच होते। उद्धव ठाकरे पूर्णपणे कायदेशीर करतील, ही कायदेशीर प्रक्रिया पूर्णपणे झालेलीच आहे, असा दावाही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे। उद्धव ठाकरे यांची 8 जून रोजी औरंगाबाद येथे सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेत औरंगाबादचे संभाजीनगर असे अधिकृतपणे नामांतर केले जाईल, अशी देखील माहिती काही दिवसापूर्वी समोर आली होती, पण त्याबाबत अधिकृतपणे कोणी बोलत नव्हते। आता चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबाद नामांतरणाबाबत मोठे विधान केल्यामुळे चर्चेला मोठे उधाण आले आहे। औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।